खेळाडूंच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त गेमसिंग न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पंचवटी अमृततुल्य चहा आणि त्यासोबतच वडापाव खास खवय्यांसाठी औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरचीजवळ पंचवटी अमृततुल्याच्या 19व्या शाखेत छत्रपती युवा सेना संस्थापक पंचवटी अमृततुल्य संचालक गणेश कदम घेणार आहे। खवय्यांसाठी खास वडापाव या दालनाचा शुभारंभ पूर्व विधानसभा मतदारसंघ आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते माजी मनपा स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवरांचा पंचवटी अमृततुल्य परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। पंचवटी अमृततुल्य चहाच्या 19व्या आणि पंचवटी वडापाव शाखेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नवनाथ पाटील, रामनाथ पिंगळे, कैलास कदम, सुरेश कदम, पुष्पाताई जगताप, राज्य समन्वयक तथा महिला प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वरराजे भोसले, प्रदेश सरचिटणीस संतोष टिळे, प्रदेश उपाध्यक्ष वसंत बरकले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम कदम, नाशिक रोड विभाग प्रमुख मनसे अण्णासाहेब खाडे, प्रदेशाध्यक्ष शेतकरी आघाडी स्मिता प्रभू, प्रदेशाध्यक्ष चित्रपट महिला आघाडी यश बच्छा, प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी आघाडी तुषार भोसले, जिल्हा प्रमुख समाधान वापचवरे, ग्रामीण जिल्हा प्रमुख नाशिक लोकसभा मतदारसंघ कृष्णा देशमुख, जिल्हा प्रमुख ग्रामीण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ टीनू पगार, जिल्हा प्रमुख कसमादे बंटी वनकर, उपजिल्हा प्रमुख निकेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष श्याम राऊत, जिल्हा संघटक मयूर दाते, शहर जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष वैशालीताई मोजाण, जिल्हा प्रमुख छत्रपती युवती सेना रोहिणीताई दळवी, आप्पासाहेब सूर्यवंशी, श्याम कोठोळे, संतोष लोहकरे, महानगर प्रमुख महिला आघाडी आदींसह विविध पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। राज्यातील एकमेव ब्रँड म्हणजे पंचवटी अमृततुल्य, तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे पूर्व विधानसभा मतदारसंघ आमदार राहुल ढिकले यांनी सांगितले। फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून आमचे मित्र, आमचे लहान बंधू गणेश भाऊ कदम यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रात 19 चहाच्या शाखा आणि इथे मराठी लोकांना आवड ओळखून दुसरी वडापावची आणि इतर सर्व खाद्यपदार्थांची शाखा सुरू केली। आपण बघतो की लोक दुकानं टाकतात आणि ते दुकानं स्वतःच्या कुटुंबापुरतं मर्यादित ठेवतात, परंतु गणेश भाऊसारखे काही तरुण असतात की जे समाजाला आपलं कुटुंब मानतात आणि स्वतः रोजगार करत असताना शेकडो मुलांना रोजगार कसा मिळेल याचा विचार करतात। त्याच्यामुळे त्यांचं जी ही संकल्पना आहे पंचवटी अमृततुल्य चहाची, ही अतिशय कौतुकास्पद आहे। शेतकरी माणूस असो किंवा लहान मुलं असो, गोरगरीब असो, या सर्वांना कमी किमतीत आणि उत्कृष्ट भोजन कसं मिळेल, उत्कृष्ट अन्न कसं मिळेल याचा ते विचार करतात आणि हे करताना आपल्या मराठी तरुणाला दोन पैसे कसे मिळतील यासाठी ते प्रयत्न करतात। त्याच्यामुळे त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहे। या प्रसंगी मान्यवरांनी पंचवटी अमृततुल्य चहाची चव खूपच छान असून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला साजेशी आहे, राज्यातच नव्हे तर देशात पंचवटी अमृततुल्य चहाच्या माध्यमातून नाशिकची नवीन ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देणारा ब्रँड असे गौरवोद्गार स्थायी समिती माजी सभापती उद्धव निमसे यांनी काढले। छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक आमचे मित्र गणेशजी कदम यांचं एक स्वप्न होतं, ध्येय होतं की सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा किमतीमध्ये वडापाव आणि चहा द्यायचा, आणि ही संकल्पना छत्रपती संभाजीराजेंच्या चर्चेतून त्यांच्या समोर आली। आज जवळपास त्यांचं ध्येय आहे की डिसेंबर एंडपर्यंत 100 शाखा महाराष्ट्रामध्ये करायच्या,
आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करायची, ना नफा ना तोटा या तत्वावर अतिशय चांगलं धडाडीचं काम करणारे लोक आहेत। समाजाचं काही देणं लागतं आणि त्या माध्यमातून त्यांची एक जनसेवा आहे, त्यांच्या या जनसेवेला मी मनापासून शुभेच्छा देतो। पंचवटी अमृततुल्य चहाला महाराष्ट्रातील जनतेचा उत्तम प्रतिसाद। 9 दिवसात फ्रँचायझीसाठी 900 वर नाव नोंदणी झाली असून 15 ऑगस्ट शेवटची तारीख विना डिपॉझिट फ्रँचायझी देण्याची राज्यातील तरुणांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आजच आपले नाव नोंदवा आणि यशस्वी उद्योजक व्हा असे आवाहन छत्रपती युवा सेना संस्थापक आणि पंचवटी अमृततुल्य संचालक गणेश कदम यांनी केले। खर तर आपण बघत आला असेल की महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक उद्योग गेले, नोकऱ्या गेल्यात, तरुण रस्त्यावर आला आणि कुटुंब उद्योग झाले। अशा वेळेस कुठेतरी तरुणांना आधार देणं, कुटुंबाला आधार देण्याची गरज होती आणि अशा माध्यमातून छत्रपती फाउंडेशन ट्रस्टने एकच ध्यास युवकांचा विकास या माध्यमातून कुठेतरी आपण समाजाचं देणं लागतो ही भावना समोर ठेवून 15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या निमित्ताने जे आपण 4.5 लाख रुपये डिपॉझिट घेतो ते आता आपण बंद केलेलं आहे आणि या माध्यमातून आत्तापर्यंत 9 दिवसामध्ये 750 अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत। आता 32 शाखांचं काम संपूर्णपणे झालेलं आहे आणि त्या लवकर तारखा त्या ठिकाणी उद्घाटनाचे मिळणार आहेत। 84 शाखा त्या ठिकाणी आपण फायनल केलेल्या आहेत आणि आत्ता जवळजवळ आमच्या आपले जे IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा हा जो काही ब्रँड आहे या माध्यमातून अधिकाऱ्यांचं ठरवलं की किमान 300 मुलं आपण पायावर उभं करू शकतो का यासाठी आता चर्चा चालू आहेत, कारण अर्ज यांची संख्या जास्त असल्यामुळे 3 ते 3500 15 ऑगस्टपर्यंत येणे शक्यता आहे आणि म्हणून जास्तीत जास्त मुलांना आपल्या पायावर कुटुंबाला आधार देण्यासाठी कसं उभं करता येईल आणि त्यांना स्वतः यशस्वी उद्योजक कसं बनवता येईल या दृष्टिकोनातून पुढे पाऊल टाकत आहोत। आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये हात तरुण घडल्याशिवाय राहणार नाही, त्याचं कुटुंब घडल्याशिवाय राहणार नाही। यावेळी पंचवटी परिवाराचे संचालक प्रसन्न कदम, ज्ञानेश्वर भोसले, संतोष टिळे, निकेश पाटील, दीपक जाधव, सतीश शिंदे, राहुल तांबे, मंगेश सूर्यवंशी, स्वप्नील कदम, दीपक कदम, गणेश बोराडे, साहिल कदम आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चहाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वडा एकदम उत्कृष्ट आहे, साईज मोठी आहे आणि फक्त 10 रुपयांमध्ये आहे, तर सर्वांनी त्याचा स्वाद घ्यावा। आता इथे पंचवटी अमृततुल्य आणि पंचवटी वडापाव यांचं उद्घाटन आताच झालेलं आहे मिर्ची हॉटेलच्या समोर कैलासनगर औरंगाबाद रोडला आपले गणेश गोरकदम यांच्या हस्ते। त्यांनी इथे नवीन युवकांना एक रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। ही कमी पैशात क्वालिटी आणि क्वांटिटी हे वडापाव पंचवटी वडापावसाठी प्रत्येकाने इथे आवर्जून येऊन एकदा टेस्ट करून द्या की स्वच्छता, स्टाफ नीटनेटका आणि वडापावसाठी जे लागणारे साहित्य आहे त्याची एकदम चांगल्या प्रकारे काळजी घेऊन या ठिकाणी मिळत आहे आणि ते मला पाहून फार आनंद वाटला आणि ब्रँडेड मटेरियल वापरलं जातं सगळं आणि ह्या 10 रुपयात सगळ्यांना सोयीचं होईल असं त्यांनी अल्पपहाराचा जो वडापाव सेंटर चालू केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।